नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे वाटली डाळ कशी करायची ते बघणार आहोत। गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये विशेष करून स्वयंपाकात ही वाटली डाळ केली जाते। जसे चैत्र गौरीच्या मध्ये आंब्याची डाळ केली जाते, कैरीचे दिवस असतात ते, आणि आता गौरी गणपतीच्या ह्याच्यात कोरडी वाटली डाळ केली जाते। तर पूर्वी डाळ करताना काय व्हायचं, 5-7 तास डाळ भिजत घाला, मग ती उपसून मिक्सर मध्ये किंवा पाटावर वंटावर वाटायची आणि नंतर फोडणी करून ती परतायची। अशा पद्धतीने केलं जायचं, त्याला वेळही खूप लागायचा, तेलही खूप लागायचं। आता मी तुम्हाला वेगळी सोप्या पद्धतीने वाटली डाळ कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण साहित्य बघूया आणि मग कृती करूया। वाटली डाळ करण्यासाठी आता आपल्याला ही सोप्या पद्धतीने करायची म्हणजे बाजारामध्ये वाटल्या डाळीचा रवा मिळतो, हरभरा डाळीचा, तर तो रवा मी इथे घेतलाय, या वाटीने घेतलाय एक वाटी रवा। त्याला ज्या वाटीने आपण रवा घेऊ त्याच वाटीने पाणी घ्यायचं। याच वाटीने मी 1/4 वाटी पाणी ह्याच्यात घातलंय आणि साधारण 1.5 ते 2 तास ते भिजत ठेवून द्यायचं, म्हणजे तो चांगला मुरतो। पाणी बघा सगळं मुरलेलं आहे याच्यामध्ये। आणि आता आपण त्याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालणार आहोत। त्याच्यात मी आल्याचा किस आहे 1/4 चमचा तो घालणार आहे, छोट्या 2 हिरव्या मिरचीचं बारीक वाटलेलं वाटण म्हणजे मिरचीचा ठेचा, 1 चमचा साखर चवीनुसार, 1 छोटा चमचा आपल्या मिसळण्याच्या डब्यातला तेवढी हळद, हिरवी मिरची घातली आहे तरी थोडासा 1/2 चमचा आपल्या मिसळण्याच्या डब्यातला एवढं तिखट, आणि आता चवीनुसार मीठ हे सगळं घालणार आहे। आपलं खाण्याचं तेल ते 2 चमचे घालणार आहे आणि आपण आता हे सगळं मिक्स करणार आहोत। 1 चमचा तेल मी कुकरच्या डब्याला खाली सगळीकडे चोळून घेणार आहे ग्रीसिंग करून। असं चांगल्या पद्धतीने सगळ्या बाजूने लावून घेतलंय आणि आता हे सगळं मिक्स करणार आपण घातलेलं सामान। आता हे आपण मिक्स केलेलं डाळीच्या रव्यात सगळं घातलंय, आपल्याला जेवढं त्याला लागणार आहे तिखट मीठ ते सगळं, आणि आता ते सगळं आपण तेल लावलेल्या कुकरच्या डब्याला डब्यामध्ये घालते, डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आपण, आणि आता त्याच्यात मी हे घालणार आणि हे पसरवून आपला छोटा कुकर असतो त्याला 2 शिट्ट्या करायच्या, नेहमीचा मोठा कुकर असेल तर 1 शिट्टी पण बास होते। कुकरमध्ये मी खाली पाणी घातलंय, आपली कुकरची जाळी आहेच, शिवाय मी स्टँड ठेवते म्हणजे काय की जेणेकरून खालचं पाणी वर उडून आपल्या त्या डब्यात जाऊ नये। मिश्रण ओतलेला डबा ह्याच्यात ठेवलाय, वर झाकण ठेवायचं नाही आणि आता झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या आपल्याला करायच्या, त्या झाल्या की आपण उघडून पाहूया। कुकरच्या आता 2 शिट्ट्याहून प्रेशर पण निघालेलं आहे, झाकण काढायचं आणि हा डबा मी आता बाहेर काढून ठेवणार आहे। बाहेर काढल्यावरती थोडस तेलाचं बोट लावून या सुरीने आपण शंकरपाळ्यांना वगैरे अशाच वेड्या वाकड्या तिरक्या तिरक्या रेघा त्याला काप मारून ठेवणार आहे, म्हणजे त्याची वाफ निघून येईल आणि आपल्याला ती मोकळी करता येईल। थोडीशी गार झाल्यावर आपण आता ती फोडणी करायची आणि फोडणीमध्ये ही डाळ परतायची। आपण मग अशी कुकरमधनं डबा काढल्यानंतर सुरीने त्याला शिरा मारून ठेवल्या त्या वाफ जाण्यासाठी, तर बघा ते आता चांगलं सुटून आलेलं आहे, वाफ गेलेली आहे। आता आपण तेलाची फोडणी करणार। मी या कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे फोडणी करण्यासाठी, नंतर आपण त्याच्यामध्ये ती परतणार आहोत। कढईत 2 चमचे तेल तापायला ठेवलं तर तेल तापलंय चांगलं। नेहमीचीच आपण मोहरीची फोडणी करणार आहोत। मोहरी घातली आहे, हिंग हळद अगदी थोडी घालायची कारण आपण मिश्रणामध्ये मगाशी हळद घातली होती।
कडीलिंबाचे पानं, तिखट आणि मीठ सगळंच आपण घातलेलं आहे, त्यामुळे यात काहीही आता घालायचं नाहीये, फक्त ही डाळ ह्याच्यात घालून परतायची. ज्यांना तेल जास्त खाल्लेलं चालत नाही त्यांना ही नुसती आपली शिजवून झालेली ही जी आता मी मोकळी केलेली डाळ दिसतेय ही सुद्धा आपण खायला देऊ शकतो, कारण ती पूर्णपणे शिजलेली आहे. आता त्यात कच्चेपणा काही नाहीये आणि तेल अजिबात अगदीच कमी आहे. ज्यांना डाएट करायचं असतं, तेल खायचं नसतं, त्यांना ते चालणार आहे. आता याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालते परततानाच आणि थोडी आपण नंतर वरतून घालूया. यात जिरं घालायचं नाही, धनेजिऱ्याची पूड नाही घालायची, नाही तर त्याला तो एक वेगळा वास येतो. सोडाही घालायचा नाहीये शिजवताना. आणि ही अशी आपले डाळ झाली आहे तयार. कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्यामुळे ती शिजलेलीच आहे. परत एक वाफ आणूया, पण जास्त काही शिजवायची गरज नाही. जेव्हा आपण कोरडी डाळ वाटून फोडणीत परततो तेव्हा मात्र ती खूप वेळ शिजवायला लागते, कच्ची राहिली तर पोटाला त्रास होतो. आता मी गॅस बंद केलाय, वाफ छान आलेली आहे बघा, आणि रंगही किती सुंदर आलाय डाळीला, मस्त मोकळी झाली आहे, बघितलं ना आपली डाळ अशा पद्धतीने तयार झालेली आहे. वाटली डाळ आपली डाळ तयार झाली आहे. त्याच्यावर आता मी कोथिंबीर आणि खोबरं घालणार आहे. मी इथे सुकं खोबऱ्याचा किस घालते आहे. काही लोकांना ओलं खोबरं आवडतं, जसं त्यांनी त्यांनी आपल्या आवडीनुसार ओलं खोबरं सुकं खोबरं वापरावं. ही डाळ साधारणपणे जनरली गणपती विसर्जनाच्या दिवशी केली जाते नैवेद्यासाठी, आणि गणपतीमध्ये जे गौरी जेवण असतं तेव्हा त्या जेवणावरती पण वाढण्यासाठी वाटली डाळ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. माझा हा वाटल्या डाळीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आता आपण परत नवीन एखाद्या रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.